कोकणच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेलपर्यंत रस्त्याची अधिकाऱ्यांसह पाहणी करत आढावा घेतला. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण सुरू होईल तर डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला. या पाहणीवेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे आरओ अंशुमन श्रीवास्तव, मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग जगदीश सुखदेवे यांच्यासह शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की मुंबई गोवा महामार्गाची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. पाऊस खूप पडत असल्यामुळे पावसामध्ये रस्त्याचे काम करता येत नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून सिमेंट रिटेड बेस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिकाचे काम पूर्ण होऊन ती मार्गिका सुरू होईल. गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका सुरू होणार असल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागोठणे येथील वाकण फाटा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून हे काम कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. सध्या पावसाळ्यात महामार्गाचे काम हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सुरू आहे. यामध्ये हलगर्जीपणा नको तसेच रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण करावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत. आम्ही गेल्या काही दिवसापासून सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करतोय, या संपूर्ण मुंबई गोवा रस्त्याची भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे जवळजवळ 4 महिने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. गेले काही दिवस इथे काही पावसामुळे काम करता येत नव्हतं, पण CMT म्हणून जी टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथे खाली असणारा जो बेस आहे, या बेसमध्ये असणारं सगळं मटेरियल, मग ते कोणतंही मटेरियल असू दे, ते मटेरियल एकत्र करून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मशिनरीने जवळजवळ 20 टन असणारा रोलर आणि त्याचबरोबर खाली पूर्णच्या पूर्ण खालचा असणारा सगळा बेस हा काढण्याचं काम एक मशीन करते, त्याला मिक्सिंग करण्याचं काम दुसरी मशीन करते, त्यामध्ये ऑलरेडी सिमेंट आणि केमिकल्स या सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि ते बंकर्सच्या माध्यमातून पूर्ण सिमेंट त्यामध्ये टाकलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. आणि या सगळ्या गोष्टी एकदा फैलवल्या जातात, पुन्हा त्याला क्रश केलं जातं आणि ते क्रश केल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये त्याच्यावरती 20 टनाचा असणारा जो रोलर आहे तो रोलर फिरतो आणि जवळजवळ या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक बेस जो आहे तो बेस अतिशय घट्ट असा बेस हा तुम्ही पाहिला असेल, तो बेस तयार होतो आणि तो बेस तयार झाल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा कॉन्क्रीटचा जो लेअर आहे तो लेअर केला जातो. आणि कितीही ट्रॅफिक, ते 12 तास फक्त 12 तास हा काम झाल्यानंतर ते 12 तास, तर 12 तासानंतर त्याच्यावरती हेवी ट्रॅफिक जी आहे त्याला सोडता येते. आणि खरं म्हणजे ही ग्रीन पद्धत ज्याला म्हणतात, ती म्हणजे कोणतंही निसर्गाची हानी न करता ही टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला काम करता येऊ शकतो. आणि त्या पद्धतीने मला अशी खात्री आहे की आता इथे 2 मशीन्स इथे या मशीन्स इथे अवेलेबल नव्हत्या, म्हणून बाहेरून या मशीन्स आणणं हे गरजेचं होतं. आणि संबंधित लोकांना आपण सांगितलं आहे, रिक्वेस्ट केली आहे की हा रस्ता किती महत्त्वाचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मशीन आणा. आणि गणपतीच्या अगोदर निदान सिंगल लेन, आपण आता पाहिला असेल की ही सिंगल लेन आहे, ती सिंगल लेन जवळजवळ 8.5 मीटरची असणार ही सिंगल लेन, ती गणपतीच्या अगोदर पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करायला हवे ते प्रयत्न आपण करतो. मला खात्री आहे की आम्हाला की हा जो सिंगल लेन आहे सिंगल लेन पूर्ण